नमस्कार मित्रांनो, आपल्या मोबाईलद्वारे आपल्या गावाची मतदार यादी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत. म्हणजेच तुमच्या गावाची वोटर लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करता येईल हे आपण बघणार आहोत. आपल्या गावाची मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी तुम्हाला वोटर लिस्ट PDF या ठिकाणी सर्च करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये त्यानंतर या ठिकाणी जे पहिला वेबसाईट येईल इलेक्टोरल रोल या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा राज्य तुमचा स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमची असेंब्ली आणि त्यानंतर ज्या कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही डाउनलोड करणार आहात त्या लँग्वेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला PDF डाउनलोड करायची आहे तुमची वोटर लिस्ट ते या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करा. आणि त्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चा दाखवते कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पार्ट्सचा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वार्डचा या ठिकाणी तुम्हाला PDF डाउनलोड करायची आहे मतदान यादी डाउनलोड करायची आहे त्याच्यासमोर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे की या ठिकाणी तुम्हाला एक डाउनलोड करून दाखवतो. या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी एक या डाउनलोड या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं डाउनलोड या बटणावरती तुम्ही क्लिक करशाल या ठिकाणी थोडा टाईम घेईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाउनलोड झाल्यानंतर याला अल्वेज करा किंवा याला कंटिन्यू पण करून तुमचा जे PDF असेल ते अशा पद्धतीने सहजरित्या या ठिकाणी तुम्ही ओपन करून किंवा याचा प्रिंटआउट करूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमच्या गावाची जे मतदान यादी आहे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या चेक करू शकता. मतदान यादी डाउनलोड करण्यामध्ये काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची वोटर लिस्ट डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.